जोवेली संघ तर दरोडा टाकतोय असं मी म्हणेल. स्कोरबोर्डवरती पहिल्या षटकामध्ये त्यांनी 18 धावा वसूल केलेल्या आहेत, लुटल्या आहेत, धावांची लयलूट केलेली आहे. आता ही परिभाषा असते ती मराठीची जादू आहे ती, त्यामुळं कदाचित एखादा शब्द जड जरी गेला तरी सांभाळून घ्या. पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय, दुसरं षटक शुभमच्या हातामध्ये सोपवलेलं आहे आणि शुभम रोडेंडच्या बाजूनं गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती पहिल्या चेंडूसाठी असेल तो महेंद्र. सलामीला आलेला महेंद्र पहिल्या षटकामध्ये प्रेक्षक होता, दुसऱ्या षटकामध्ये त्याला सामोरं जाण्याची संधी मिळालेली आहे. या काळामध्ये स्ट्राईक एंडवरती भरतनं काय धिंगाणा घातला मैदानामध्ये तुम्ही बघितलंय. तीन खणखणीत असे चौकार त्याने खेळले, क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा पुरेपूर फायदा घेतला आणि तिथून पुढे तुम्ही बघताय आता परत एकदा तो बाद झाल्यानंतर रोशन आणि महेंद्र यांच्यावरती जबाबदारी आहे. 24 चेंडू आणि 24 धावा इथूनही रोखलं जाऊ शकतं. काही ब्रेक थ्रू जर पटकन मिळाले तर निश्चित प्रकारे कुंदे संघही सामन्यामध्ये परत येऊ शकतो. जिंकण्यासाठी जन्म आपला, आपण म्हणतो ना वी बॉर्न टू विन. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला सीमारेषा पार, षटकार. परंतु पाण्याचा लोट इतका जबरदस्त आहे की आता थांबणार नाही. लागोपाठचे दोन षटकार. मला वाटते मला क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज तसेच दिसतात. धावफलकावरती आपण बघू शकतो 30 धावा आहे, 30 रन ऑन बोर्ड. फुल टॉस पुन्हा एकदा, तिसरा चेंडू लागोपाठचा फुल टॉस. आ बैल और मुझे मार, तिसरा षटकार. लहान बाळाला आपण जेवण भरवतो ना, तसे चेंडू फलंदाजाला भरवले जात आहेत, पुरवले जात आहेत. तीन चेंडूवरती तीन षटकार, तुमच्या हातात काही शिल्लक नाही अशा परिस्थितीमध्ये अशी गोलंदाजी निश्चित प्रकारे आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारी आहे. याबरोबर धावफलकावरती तुम्ही बघाल 36 धावा, विजयाचं समीकरण. मला वाटतं पहिला सामना मी दुसऱ्या इनिंगला होतो, 2 षटकं 4 चेंडूमध्ये. दुसरा सामना 2 षटकं आणि 2 किंवा काहीतरी चेंडू होते, किती होते बघा. आणि तिसरा सामना पुन्हा वाईड, तिसरा सामना मला वाटतं पुन्हा त्याही पेक्षा वेगवान विजय असेल. म्हणजे पाठलाग करणाऱ्या संघांचे सामना किती लवकर संपवायचा याविषयी स्पर्धा लागलेली आहे. खरं तर मजा येणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये. पहिल्या फेरीची लढत आता संपत आहे, त्यानंतरची एक लढत होईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जिंकलेले संघ जेव्हा एकमेकांसमोर येतील.